स्वतंत्र अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेवर कोणी घर देतं का घर अशी म्हणण्याची वेळ। आज संपूर्ण देश स्वतंत्राचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, मात्र आजही 75 वर्षांनंतरही अनेक कुटुंबे उघड्यावर आहेत। शहरात मोठमोठाली इमारती उभ्या आहेत, तर दुसरीकडे काही गोरगरीब लोकांना रस्त्यावर झोपण्यासाठी जागा देखील नशिबी नाही। असेच एक कुटुंब आहे सांगोला तालुक्यातील पारेगावात, श्रीमती रुक्मिणी गायकवाड। गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाने घरकुलाच्या मागणीचे अर्ज करत आले आहेत। अनेक वेळा या अर्जाची पडताळणी तसेच प्रत्यक्ष पाहणी न करता प्रशासकीय यंत्रणेकडून वेळ काढूपणा चालू आहे। सरकारी बांबूंच्या अनास्थेमुळे हे अर्ज धूळ खात पडून आहेत। ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेत प्राधान्य मिळत नसल्याने घरकुलासाठी फेऱ्या मारून थकलेल्या पडक्या छपराखाली राहणाऱ्या या कुटुंबावर कुणी घर देतं का घर अशी म्हणायची वेळ आली आहे। विशेषतः ग्रामपंचायत प्रशासनाच्या माहितीनुसार यंदाच्या घरकुल यादीमध्ये घरकुल मंजूर आहे, मात्र क्रमांकानुसार त्याला उशीर लागणार आहे। विशेषतः शासनाच्या धोरणानुसार स्वतंत्र अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा लावायचा आहे, मात्र या महिलेची इच्छा असून देखील घरच नसल्याने तिरंगा लावणार कुठे हा प्रश्न उपस्थित झालाय। सांगोला तालुक्यातील पारे हे तिन्ही बाजूने डोंगरात वसलेले गाव, या गावाकडे प्रशासनाने आतापर्यंत जाणून बुजून दुर्लक्षच केले आहे। वाडी वस्तीवर डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना घरी जाण्यासाठी रस्ते देखील नाहीत। याच माने वस्ती डोंगराळ भागात रुक्मिणी या महिलेचे पडके घर। ती महिला हक्काच्या घरापासून वंचित असल्याने उघड्यावर झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब पारे ग्रामपंचायत हद्दीत आपले जीवनमान अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे। ग्रामपंचायत व सर्व प्रकारच्या लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ही वेळ या महिलेवर येऊन ठेपली आहे। केंद्र आणि राज्य सरकारने कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही यासाठी विविध घरकुल योजना राबवल्या, यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांना प्राधान्यक्रम देण्याचे धोरण आखले आहे। मात्र काही कामचुकार कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेमुळे घरकुल यादीमध्ये नाव येऊन देखील घर बांधू शकत नाही। आपण ज्या लोकांना निवडून दिले ते पुढारी आणि कामचुकार अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। सांगोला तालुक्यातील पारे गावात काल परवाच्या सततच्या रिमझिम पावसात घराच्या भिंती पडल्या, धान्य वाहून गेलं। जिथे स्वयंपाक घर होतं तिथे पाण्याने गहू भिजला आहे, त्यालाही कोंब फुटले आहेत। बऱ्याच प्रमाणात गहू आणि तांदूळ वाहून गेला आहे। आता काहीही शिल्लक राहिलं नाही। घरातील सर्व वस्तू, कपडे, अन्नधान्य आणि शेतीसाठी लागणारे खतसुद्धा भिजून गेले। अंगावर आहे तेवढेच कपडे शिल्लक आहेत। विशेषतः घरात दोन भाऊ आहेत, ते वेढे आहेत। काही वर्षांपूर्वी नवरा जग सोडून गेला। लहान मुलगी आहे, आम्ही जगायचे कसे तेच कळत नाही। आपल्या जीवनाचा गाडा हाकण्यासाठी 100 ते 150 रुपये हजरीने शेतातील कामासाठी जात असते, तरी पण पोटाची खळगी भागू शकत नाही अशी विदारक परिस्थिती त्या रुक्मिणी गायकवाडने CBS न्यूजच्या समोर कथन केली। विशेषतः या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने सामाजिक नेते व माजी सरपंच संतोष पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे। ती आपल्यासमोर, तसेच ती महिला काय म्हणते पहा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे CBS न्यूज मराठीकडून नम्र आवाहन करण्यात येते की त्या महिलेला सढळ हाताने सहकार्य करावे। त्यासाठी गायकवाड रुक्मिणी चंद्रकांत, अकाउंट नंबर 14-60-28-4-00-72-48, IFC कोड आहे YESB OSDC 001। नाही तर पाऊस आला परवा की रात्रीला, आणि आम्ही झोपल्यापर्यंत तिथे जसं आमच्या पायावर धोंडे ढासळलं आणि आम्ही बाहेर निघालो, त्यात आम्ही खतम होत होतं, त्यात आम्ही वाचलो तसं ते देवाय कुर्पीने गेली। आणि ती अचानक येऊन घर ढासळलं, अचानक घर ढासळल्यानंतर आम्ही दोघीच राहतो, दोन येडे भाऊ आहेत, आणि मला शासनाने सगळ्यांनी मदत करा, लोकांनी मी मदत करा, आणि कोणाचा मला आधार नाही, आणि मी डोंगराकडला राहतो। आता लोकांच्या ऐकवण्याने सांगितले की संपूर्ण घर पडलेलं आहे रात्रीच्या झोपेच्या अवस्थेमध्ये, त्यांची एक लहान मुलगी असताना अचानक घर कोसळलं आणि त्यांनी शासनाकडे मदत मागितली। आमचं एक ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचं नाव घरकुलच्या यादीमध्ये आहे, परंतु आत्ता सर्वे करून आता यादी सिरीलप्रमाणे यादीमध्ये काम होते, तर सिरीलप्रमाणे त्यांचं नाव आहे, परंतु त्याला उशीर होईल। शासनाला आमचंही म्हणणं आहे
आम्ही ग्राम पंचायत स्तरावर त्यांचं फोटो काढून पत्र देतो शासन स्तरावर की ते शासनानंही त्यांचा सिरियल लक्षात घेऊन परिस्थिती लक्षात घेऊन आता हे कुटुंब उघड्यावर आहे त्यांना लवकरात लवकर घर कसं मिळेल असं शासनाकडे आम्ही ग्राम पंचायत वतीने मागणी करतो. त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण ग्रामपंचायत सदस्य सर्व सरपंच त्याचबरोबर इतर सगळी लोक जी दानशूर लोक आहेत त्या सगळ्यांकडनं आम्ही मदतीचा हात म्हणून आम्ही सर्वांना विनंती करतो. ह्या कुटुंबाला आपण उघड्यावर न सोडता आपण सर्वांनी मदत करावी हीच आमची विनंती सर्व लोकांना आणि आम्ही आमच्या पत्त्याने यांना मदत करण्याची भूमिका घेत आहे.